येवला कृषी उत्पन्न बाजार समिती 8 दिवस बंद राहणार आहे. शनिवारी रविवारी बँकांना सुट्टी, तर 28 आणि 29 मार्चला बँक कर्मचारी संपावर असल्यानं व्यापाऱ्यांना पैसे मिळणार नाहीयेत. यात मार्च अखेर आणि गुढीपाडवा सण असल्यानं सलग 8 दिवस मार्केट बंद राहील. कांदा, मका, भुसार, लिलावही बंद राहणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेल आज पुन्हा महागलंय. सलग 6 दिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. आज पेट्रोलच्या दरात 53 पैसे तर डिझेलच्या दरात 55 पैशांनी वाढ झाली आहे. 22 मार्चपासून पेट्रोल डिझेल 3 रुपये 70 पैशांनी महागलंय. मुंबईत पेट्रोल 113 रुपये 88 पैशांना मिळतंय, तर डिझेलचे दर 98 रुपये 13 पैसे प्रतिलिटर इतके झाले. राज्यात उष्णतेची लाट आणखी वाढणार आहे. राज्यात तापमानात तब्बल 2 ते 3 अंशांनी वाढ होणार आहे. विदर्भात 28 ते 30 मार्च दरम्यान अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. देशात राजस्थानपासून उष्णतेची लाट सुरू होणार आहे. त्यानंतर गुजरात, मध्य प्रदेशापर्यंत उष्णतेची लाट येणार आहे. विदर्भात ही लाट उद्यापासून येते. सोलापूर जिल्ह्यातील वैराग परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांवर संकट ओढावलंय. इलेवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी शरद सरकोळे आणि अमोल सरकोळे या भावांची बाग अचानक आलेल्या वाऱ्यामुळे भुईसपाट झाली. 8 ते 10 दिवसात बाजारात विक्रीसाठी येणारे द्राक्ष अवकाळी वाऱ्यामुळे मातीमोल झाले. साधारण 2 एकरात 50 टन द्राक्ष उत्पादित होणं अपेक्षित होतं, मात्र अवकाळी वारे आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलंय. सिडकोच्या मालमत्तेवर न्यायालयानं टाच आणली आहे. संपादन केलेल्या जमिनीची कोर्टानं ठरवलेली वाढीव भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याचा फटका सिडकोला बसलाय. 30 मार्चपर्यंत वाढीव भरपाईची संपूर्ण रक्कम भरण्याचे निर्देश सिडकोला न्यायालयानं दिलेत. ही रक्कम साधारणपणे 1,54,00,000 एवढी आहे. ही रक्कम भरली नाही तर पुढील कारवाईला सिडकोला सामोरं जावं लागेल. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख असल्याचं सांगत खंडणी उकळणाऱ्या भामट्याला जेरबंद करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलंय. यासाठी स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश या कारवाईत वेषांतर करून सहभागी झाले होते. काम करून घेण्यासाठी कृष्ण प्रकाश यांनी आरोपीला रोख रक्कम दिली आणि आरोपीनं पैसे स्वीकारताच कृष्ण प्रकाश यांनी त्यांचं मूळ रूप दाखवत आरोपी रोशल बागलला अटक केली. आरोग्य भरती गट क परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. पेपर फुटून गैरव्यवहाराचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी 1,250 पानांचं दोषारोपपत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना सादर केलंय. या प्रकरणातले 10 आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. हॅकरमुळे जुळलेलं लग्न मोडण्याची वेळ मुंबईत जोगेश्वरीतील एका तरुणीवर आली. या तरुणीचे सोशल मीडिया प्रोफाईल हॅक करून चॅट्समध्ये बदल करण्यात आले. एवढंच नाही तर जीमेल खातंही हॅक करत तिच्या खासगी चॅट्समध्ये प्रवेश करण्यात आला. ते चॅट्स तिला ओळखणाऱ्या लोकांना फॉरवर्ड केले. हेच बनावट चॅट तिच्या होणाऱ्या नवऱ्यापर्यंत पोहोचले, त्यामुळे नवऱ्यानं लग्न मोडण्याची धमकी दिली. राज्यात बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे घेतले जाणार आहेत. स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा शर्यतीसंबंधीचे हे गुन्हे मागे घेण्यासंबंधी सूचना पोलीस प्रशासनाला दिल्याची माहिती दिलीप वळसे पाटलांनी दिली. यवतमाळमध्ये धावत्या एसटीला आग लागली. शिळोना भोपाळी या घाटातली ही दुर्घटना आहे. एसटी पुसदहून नांदेडला जात होती. अचानक एसटीच्या बोनेटमध्ये स्पार्किंग होऊन आग लागली. चालकानं प्रसंगावधान राखत एसटी थांबवली आणि सर्व प्रस्थित प्रवाशांना खाली उतरवलं. यवतमाळच्या पुसद आगाराची ही एसटी आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ध्यात समृद्धी महामार्गाच्या आरवी टोल प्लाझाची पाहणी केली, तर पुलगाव इथं वन्यप्राणी आणि जीवरक्षक पुलांचीही पाहणी करण्यात आली. नागपूर ते शिर्डी हा महामार्गाचा पहिला टप्पा मे महिन्यात सुरू करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाही आग्रह आहे, असं शिंदेंनी यावेळी सांगितलं. तर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. नागपूरमध्ये एसटी महामंडळाचा संप सुरू असल्यानं सध्या मोजक्याच एसटी सुरू आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह अन्य सवलतींसाठी देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्ड काढण्याकडे गरजूंनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 31 मे ही अंतिम मुदत असून सवलतधारकांना एसटीमध्ये 1 जूनपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक राहणार आहे.
महावितरणचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांचा राज्यव्यापी संप करणार आहेत. खासगीकरणाला विरोध आणि तीनही वीज कंपन्यांची एकतर्फी कार्यपद्धती या विरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीनं हा संप पुकारलाय. राज्यभरातील 27 संघटना यात सहभागी होणार आहेत. सुमारे 85,000 कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या सॅलिसबरी पार्कातील उद्यानाला दिलेल्या नावावरून वाद सुरू झालाय. पुणे महापालिका उद्यानाचं स्वर्गीय यशवंतराव भीमाले नामकरण केल्यानं नागरिक आक्रमक झाले. नागरिकांना विश्वासात न घेता नगरसेवक श्रीनाथ भीमाले यांनी त्यांच्या वडिलांचं नाव या उद्यानाला दिल्यानं रहिवासी आक्रमक झाले. पाल्याचं पालन पोषण वडिलांविना आईनं केलं असल्यास पाल्य वडिलांऐवजी आईचीच जात लावू शकतो. जात पडताळणी समितीकडून वडिलांच्या जातीच्या कागदपत्रांचा आग्रह धरणं चुकीचं असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. वडिलांऐवजी आईचीच जात लावून जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याचा त्या पाल्याला हक्क असल्याचं कोर्टानं नमूद केलंय. सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील हनुमानवाडीतील शेतकरी कुटुंबातील मुलगी मीनल शिंदेंनी सैन्य दलात विशेष सन्मान प्राप्त केलाय. सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल पदावरती मीनल यांना पदोन्नती मिळाली आहे. सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील एका मुलीनं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पदाला गवसणी घातली आहे. यासाठी गावात मीनल यांच्या नावाचे बॅनर झळकवण्यात आले. WWE चॅम्पियन द ग्रेट खली सर्वांनाच माहिती आहे. या खलीचा चेला द ग्रेट शिवा सोशल मीडियावरती सध्या धुमाकूळ घालतोय. पुणेकर असलेला शिवा अनवलेकर CWE म्हणजे एंटरटेनमेंट रेसलिंग मध्ये नाव कमवणारा पहिलाच मराठी तरुण ठरलाय. साताऱ्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. 4 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान साताऱ्यातील शाहू स्टेडियमवरती ही स्पर्धा होणार आहे. तब्बल 59 वर्षांनी ही स्पर्धा साताऱ्यात होत असल्यानं स्पर्धेविषयी मोठी उत्सुकता आहे. संडे स्ट्रीट ही संकल्पना मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आणि महापालिका यांच्या संकल्पनेतून आजपासून राबवण्यात आली. तणावमुक्त होण्यासाठी मुंबईकरांना रस्त्यावर मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलिंग तसंच सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम करता यावेत हा यामागचा हेतू होता. आजपासून प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते 10 या वेळेत संडे स्ट्रीट सुरू असेल. नागपुरात एरो मॉडेलिंग शो रंगला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मानकापूर इथल्या विभागीय क्रीडा संकुलात या शोचं आयोजन करण्यात आलं. क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना तसंच विविध हौशी एरो मॉडेलर्स संस्थांच्या सहकार्यानं या शो मध्ये सामील झाले. एरो मॉडेलिंग शो मध्ये विविध प्रकारच्या 20 एरो मॉडेल्स प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. क्यूबन 8 का प्रदर्शन करते हुए दोस्तों एक आप लोगों की तालियों का साथ मिल रहेगा तो हमारा जो और ये देखिए दोस्तों एक बार देखो डिस्कनेक्ट क्या बात है जो देखिए दोस्तों इनवर्टर साथ पहुंचे हैं बीच पहुंचे हैं. और ये था स्मोक इमिशन, मतलब रंगों से आसमान को रंगने का एक तरीका. केरळच्या बेपोर बीचवरती समुद्रात लाटांसोबत मनसोक्त मजा घेण्यासाठी सोय करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी हा फ्लोटिंग पूल खुला करण्यात आलाय. 100 मीटर लांब आणि 3 फूट रुंद असा हा तरंगता पूल समुद्रात बांधण्यात आलाय. पुलावर एकावेळी 500 पर्यटक जाऊ शकतात. हा पूल समुद्राच्या लाटांवर तरंगत असल्यानं आपण पडतो की काय असा भास होतो, मात्र हा पूल सुरक्षित असून लाईफ जॅकेटचीही सोय करण्यात आली आहे. Thank you.
पुण्यात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या डेक्कन जिमखाना इथल्या बालशिक्षण मंदिर शाळेत 1981-90 या दशकातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा भरला. विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत या विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. सोबतच जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. शताब्दी महोत्सवानिमित्त शाळेनं रक्तदान शिबिरासह जुने कपडेही गोळा केले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नोव्हेंबर 2021 घेतलेल्या टंकलेखन संगणक टंकलेखन आणि लघुलेखन परीक्षेचा निकाल अद्याप लागला नाही, त्यामुळे लाखो विद्यार्थी अडचणीत आले. मागील 2 ते 3 वर्षांपासून निकाल वेळेवर लागत नसल्यानं युवकांना नोकरीपासून वंचित राहावं लागतंय. निकाल वेळेवर लावण्याची मागणी निवेदनाद्वारे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे. नांदेडमधील पावडेवाडी इथं माधव पावडे या शेतकऱ्याच्या शेतात आखाड्यावर अंदाजे 30 क्विंटल सोयाबीन आणि 10 क्विंटल हरभरा साठवून ठेवण्यात आला होता. हा सोयाबीन आणि हरभरा चोरट्यांनी चोरून नेलाय. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये एका वृद्ध महिलेचे प्राण रेल्वे पोलिसांनी वाचवले. चालत्या गाडी चढण्याचा प्रयत्न ही महिला करत असताना त्यांचा पाय घसरून त्या गाडीसोबत फरफटत गेल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुभाष कुलकर्णी यांनी प्रसंगावधान राखत या महिलेचा हात खेचून त्यांचा जीव वाचवला. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलेली बुलेट सवारी चर्चेचा विषय ठरली आहे. नवीन घेतलेली बुलेट ही टोपेंनीच चालवावी असा आग्रह एका कार्यकर्त्यांना धरला होता. त्यानंतर टोपेंनी या नव्या बुलेटवरून एक फेरफटका मारला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टोपेंची ही बुलेट सफारी कॅमेऱ्यात कैद केली.